लाईनीत जाऊ पुढे यांना सरकार फिल्म मध्ये येतात ते वडील साहेब अकराशे बेचाळीस वैशाली शशिकांत शिंदे आणि बोट दाखवत मतदानाची प्रक्रिया आज पार पडते काय सांगा. खूप आशादायी वातावरण आहे आणि मतदारांकडून खूप अपेक्षा आहेत आणि नक्कीच ते जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करतील आणि मतदानासाठी बाहेर पडतील अशी अपेक्षा आहे. कारण मतदानाचा हक्क बजावणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य साकार करत चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या दिशेने करतील अशी अपेक्षा आणि खात्री आहे. काही दिवसापासून जे मुद्दे मांडण्यासाठी मी यशस्वी झालो असेल माझे नेते आणि पक्षाचे प्रचारामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी मुद्दे मांडले असतील त्याचा विचार करून जनतेचा उठाव आहे आणि चांगल्या प्रकारचं मतदान होईल असा माझा विश्वास आहे. लोकांना काय आवाहन कराल लोकांनी मतदानासाठी बाहेर पडणं. सर्वांना मी विनंती करेन उन्हाचा तडाखा आहे तरी पण सर्वांनी मतदानात हक्क बजवा. लोकशाही जिवंत ठेवायची आहे. लोकशाहीचा हक्क बजवण्यासाठी आपण कृपा करून आपण मतदानाचा हक्क बजवावं. मला माहिती आहे की सातारा जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाणांच्या विचाराची छत्रपती शिवाजी महाराज शौर्य आंबेडकरांच्या विचाराची जनता ही निश्चितपणाने या लोकशाहीचा मतदानाचा हक्क बजावतील अशी मला खात्री आहे. सर पहिले जे दोन टप्पे पार पडले त्यात मागच्या वेळेसपेक्षा कमी मतदान झाले सातारकरांबद्दल काय विश्वास आहे. प्रचारांच्यामध्ये हाच मुद्दा घेतला होता की मागच्या दोन टप्प्यामध्ये जे काय 50% वरती मतदान झालं नव्हतं त्याबद्दलच्या बाबतीमध्ये उन्हाचा आणि तिथल्या असलेल्या काही याच्यामुळे उशीर झाला असेल किंवा झालं नसेल. परंतु मी प्रत्येक बैठकीत आणि सभेमध्ये आवाहन केलेलं आहे की सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून सातारा जिल्ह्यात त्या मतदारांनी हक्क बजावा अशा प्रकारची मी विनंती केली.